3.2 द मॅजिक हर्ब, जादूची औषधी वनस्पती. नॉक नॉक नॉक, टॉक टॉक टॉक, समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. त्या खानावळीचा दरवाजा कोणीतरी ठोठावत होते. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड, बाहेर यापूर्वीच अंधार पडायला सुरुवात झाली होती. हु इज देअर, कोण आहे. द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विथ इन, खानावळीचा मालक आतून ओरडला. आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट, मी एक गरीब थकला भागलेला व्यापारी आहे. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन, मला आजची रात्र खानावळीत घालवायची आहे. सेड द मॅन आउटसाइड, तो बाहेर असलेला माणूस म्हणाला. द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर, तो माणूस गरीब आहे हे ऐकून त्या खानावळ मालकाला फारसे बरे वाटले नाही. बट ऑल द सेम, परंतु तरीही, ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड, त्याने दरवाजा उघडला आणि त्याला आत घेतले. द मर्चंट ओवर सिंपल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिंपल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅक, त्या व्यापाऱ्याने साधे कपडे घातले होते आणि आपल्या पाठीवर फक्त एक साधी कापडाची थैली आणली होती. आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट, मी बाजारात कंटाळवाणा दमछाक करणारा दिवस घालवला आहे. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय व्हिलेज, आता माझ्यामध्ये माझ्या गावाला चालत परत जाण्याची ताकद राहिली नाही. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी, कृपया माझ्याकरिता एक साधे रात्रीचे जेवण तयार करा, रिक्वेस्टेड द मर्चंट, त्या व्यापाऱ्याने विनंती केली. द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन, त्या खानावळवाल्याने फक्त मान डोलावली आणि तो परत स्वयंपाक घरात गेला. अख छे, व्हॉट्स द पॉइंट इन सर्विंग सच अ बेगरली कस्टमर्स, अशा भिकारड्या ग्राहकाला जेवण देण्यात काय अर्थ आहे. ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट, तो स्वतःला व्यापारी म्हणवतो. बट लुक ॲट हिज क्लोथ्स, परंतु त्याच्या कपड्यांकडे पहा. लुक ॲट हिज बॅग, त्याच्या थैलीकडे पहा. हिज शूज आर ऑल वॉर्न आउट, त्याचे जोडे सर्वत्र फाटलेले आहेत. ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाईज हिमसेल्फ, त्याला त्याच्या व्यापारी वस्तू स्वतः वाहून आणाव्या लागतात. कॅनॉट ऑफर्ड अ सर्वंट, त्याला नोकर ठेवणे परवडत नाही. कॅनॉट अफोर्ड इवन अ गुड मील, चांगले जेवणसुद्धा त्याला परवडत नाही. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ, तो आपल्या पत्नीजवळ कुरबुर करू लागला. यू आर राईट, तुमचे म्हणणे बरोबर आहे, सेड हिज वाईफ, त्याची पत्नी म्हणाली. शी वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड, तीसुद्धा तिच्या नवऱ्यासारखीच लोभी आणि निर्दय होती.
वी कुक अ मील फॉर हिम, आपण त्याच्याकरिता जेवण शिजवणार. गिव हिम अ प्लेस टू स्लीप, त्याला झोपायला जागा देणार. अँड व्हॉट इज ही गोईंग टू पे इन रिटर्न, आणि त्या बदल्यात तो आपल्याला कितीसे पैसे देणार. जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी, कदाचित केवळ दोन नाणी. व्हाय डीड यू टेक हिम इन, तुम्ही त्याला आत का घेतले. ड्राइव हिम आउट, त्याला हाकलून लावा.